केंद्राकडून कर्नाटकमधून राज्याला येणारा 50 मेट्रिक टन ऑक्सिजन थांबवण्यात आलेला आहे. काल रात्री ऑक्सिजन थांबवण्यात आल्याने गोंधळ उडाला होता. त्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि आसपासच्या जिल्ह्यांना ऑक्सिजन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार सध्या तरी देशात लॉकडाऊन लावण्याच्या मनस्थितीत नाही आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. पुढच्या काळात आणखी कडक उपाययोजनांची गरज पडली तर त्यावर आधी चर्चा केली जाईल असं नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही के पॉल यांनी म्हटलंय. रोश इंडियाच्या अँटीबॉडीज कॉकटेलला कोविड रुग्णांवर आपत्कालीन परवानगी देण्यात आलेली आहे. DCGI ने अमेरिका आणि युरोपातल्या डेटाच्या आधारे या कॉकटेलला परवानगी दिली आहे. हे औषध भारतात सप्लाय लिमिटेड सह वितरित केलं जाणार आहे. याचा वापर कोरोनाचे सौम्य लक्षणं आणि मध्यम गंभीर रुग्णांसाठी केला जाईल. यंदा मान्सून 1 जूनला केरळमध्ये धडकणार असल्याची माहिती केंद्रीय हवामान विभागाने दिलेली आहे. यंदा सरासरीच्या 98% अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असा अंदाज आहे. महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज यांना औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावली आहे. सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात तक्रार करताना खंडपीठात दाद मागितल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे. सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाऊनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाऊनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.